नाही होणार बघू आणि इकडे. मी टचेस करायचा बहाणा नाही शोधते. ओके ट्रस्ट मी. Sorry. I'm sorry. बघतो नंतर. अरे तो गुरगुरतोय, उचल ना. असू दे. अरे ते गुरगुर आपल्या डोक्यात सहन होत नाही, उचल. सॉरी दादा. कशाबद्दल? मला कालपासून ना खूप वाईट वाटते. आपले गुंड वेळेवर पोचलेच नाहीत. ऋषभ, मी तुला नंतर फोन करतो. दादा तू माझा ऐकना. मला माहितीये तू माझ्यावर चिडलायस, पण अरे मी खरंच सांगतोय, ते वेळेत निघाले होते, फक्त त्यांना ट्राफिक लागलं म्हणून ते पोहोचले नाही. मी नंतर बोलतो तुझ्याशी. दादा मला ना खूप गिल्ट येते. नशीब अरे कृष्णाला काही झालं नाही, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. लिसन दादा. दादा साहेब, आता काय केलं तुम्ही? मावशी बॅग भरायला घे. आता आपण इथे राहणार नाही, बॅग भरायला घे. अगं पण झालंय तरी काय? तू बॅग भरते का आपण भरू? आपण भरतो. अगं कृष्णे काय काय झालंय धर सांगशील की नाही? दर 2 दिवसांनी बॅग भरा आणि परत रिकाम्या करा. मावशी आता आपण पार्लमेंटली चाललोय. चल. अगं पण काय झालं ते तरी सांगशील? लंबूने आपल्याला मारायला गुंड पाठवले मावशी. याला जीव घ्यायचा आपला. मावशी मला सांग, आपण इथं कशासाठी आलो? कशासाठी आलो? याच्या मदर्ससाठी ना. याच्या मदर्सला बरं नाही म्हणून तिची केअर टेकिंग घ्यायला आलो ना आपण इथं. पण हा आपल्या जीवावर उठलाय. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. हे गुंड तुला मारणार नव्हते. हो मग काय राखी बांधायला पाठवलेला का लंबू? साहेब कृष्णावर हल्ला केले ते गुंड तुमचे होते? नाही 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 नाही, ऐकून घ्या. तुम्ही दोघे मला बोलू देणार? काय बोलणार आहे, आपण सांगतो ना तुला. आपण सांगतो, याला असं वाटतंय आपण सिंधू बिंदू आहे. हा अजून बघतोय आपण सिंधू बिंदू आहे का आपण कृष्ण आहे, म्हणून आपल्याला टेस्ट करायला आपल्या मागे गुंड पाठवतो. पण आता आपण इथं राहणार नाही, कळला? चल बॅग्स भर. चल बॅग्स भर. कृष्णा लिसन टू मी. सी आय कॅन एक्सप्लेन. लुक्या आज ना तू सगळ्या लिमिट्स पार केल्या. तुला आपण तुझी बायको वाटलो म्हणून आपल्याला मारायला गुंड पाठवले तू. अरे उद्या आपल्याला गाडी खाली ढकलून देशील. मावशी तुमच्या घरात आपल्याला राहायचं नाही. रे आपल्याला काय झालं असतं तर? आपल्याला अजून सल्लूशी वेल्डिंग करायचं यार. कृष्णा आय एम सॉरी. ए लंबू आपल्याला तुझं काही ऐकायचं नाही. ऍक्च्युली मिस्टेक्स तुझी नाही, मिस्टेक्स आपली आहे. आपण इथं आलो ना तुझ्या मदतीला, तेच चुकलं आपण. तुझ्यासारख्या माणसाला ना मोठी मोठी पनिशमेंट करायला हवी. असं चौकात उभं करून ना चाबकाचे पटके द्यायला हवे, नाही तर चौकात उभं करून बेडू कुठे मारायला लावायला हव्या. ती सिंधू बिद्दू तुला सोडून गेली ना, बरं झाला सुटली बिचारी तुझ्या त्रासातून.